अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, आज आपण आहे ना मठ्ठा बनवूया. आता उन्हाळा सुरू झालाय, उन्हाळ्यामध्ये मठ्ठा प्यायला खूप छान लागतो. आणि मठ्ठा पेला ना तुम्ही काय पण खाल्ला असं जेवणामध्ये ती चांगलं पचन होत. मठ्ठा आपल्या शरीराला पाचक आणि रुचकर आहे. तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेले ना तिथं पण जेवणानंतर मठ्ठा प्यायला देते. हे मठ्ठ्याला आहे ना खरंच अमृत इतकंच महत्व आहे. त्यामुळं बाळांनो तुम्ही मठ्ठा आहे ना नक्की जेवल्यानंतर पेत जात जा. उन्हाळ्यामध्ये तुम्ही दिवसातून दोन तीन वेळा पेले ना तरी पण खूप चांगलं आहे. तुम्ही लग्नाला जातात, लग्नाचं जेवण झालं मागून मठ्ठा देतात प्यायला. लग्नात जसा मठ्ठा बनवित ना अगदी तसाच मठ्ठा आपण घरी बनवणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहे ना ते तुम्हाला बिलकुल त्या मठ्ठ्यामध्ये दिसणार नाहीये. जसं आपण त्याच्यात अद्रक जिरे टाकणार ही सामग्री या मठ्ठ्यात काही दिसणार नाही तुम्हाला. चला मग थंडगार मठ्ठा कसा बनवायचा पाहूया. आता मी मिक्सरचं भांडं घेतलं, याच्यात एक छोटी मिरची घालू. पाहिलं ना तुम्ही मिरची किती छोटी घेतली. लई मिरची नाही घालायची नाही तर मठ्ठा तिखट होईल. ह्या पळीत मी थोडं आलं किसून घेतलंय. आता याला आपण डायरेक्ट मठ्ठ्यात पण घालू शकतो पण ती मठ्ठा प्यायला लागलं ना मग दाताखाली येतं आलं. मग हे आलं ना मिक्सरच्या भांड्यात घालू. ह्या वाटीत मी एक छोटा चमचा जिरे घेतले. आता हे जिरे ह्या भांड्यात घालू. हे जिऱ्याचा खूप छान सुगंध येतो या मठ्ठ्यामध्ये. हे चमच्यात एक छोटा चमचा मी काळे मीठ घेतलंय. आता ही काळे मीठ या भांड्यात घालू. ह्या काळ्या मिठामुळे आपला मठ्ठा पाचक आणि रुचकर बनतो. ह्या फुलपात्रात मी एक चमचा साखर घेतली. आपला मठ्ठा आहे ना आंबट गोड तिखट असतो. आता ही साखर या भांड्यात घालू. आता मी सगळं मिक्सरला बारीक वाटून घेते. असं बारीक वाटलं ना मग ही वाटण मठ्ठ्यात घालायचं. असं वाटून घातलं ना मग मठ्ठ्यात काय काय घातलं ते दिसत नाही. तुम्ही लग्नाचा मठ्ठा पेतात ना त्याच्यात ना फक्त वर तुम्हाला कोथिंबीर दिसत असन, काय काय घातलं ते दिसत नसन. ते मी असाच मठ्ठा बनवते. अद्रक जिरे मिरची चांगली मिक्सरला बारीक करायची. चला आपलं वाटण वाटून झालंय. पहा मी याला किती बारीक वाटून घेतलंय. आपल्या या वाटणाचा खूप छान सुगंध येतोय. आता ही वाटण आहे ना असंच वरून मठ्ठ्यात घालायचं. आज आपण आहे ना मठ्ठा रवीने घुसळून बनवणार आहे. तुम्हाला पाहिजे असलं ना तर हे मठ्ठा तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा बनवू शकतात पण रवीने बनवला ना खूप छान लागतो. मठ्ठा बनवायला मी एक वाटी ताज ताज दही घेतलं. ह्या पास घट्ट दही घ्यायचं, ताज ताज दही घ्यायचं. ही दही आहे ना मी रात्री लावलेलं आहे त्यामुळे लई ज्यादा आंबट नाहीये. मी मठ्ठा बनवायला ही मातीचं भांडं घेतलंय. आता आपण ही दही ह्या भांड्यात होतो. मी या केळीत रोज प्यायला पाणी भरून ठेवते. लई गार पाणी होत या केळीत. आता आपण हेच गार पाणी मठ्ठ्यात घालणार आहे. तर या मठ्ठ्यात आपल्याला फ्रीज मधलं पाणी नाही घालायचं, माठातलं थंडगार पाणी घालायचं. माठातलं थंडगार पाण्यामुळे आपला मठ्ठा खूप चवदार बनतो. आता आपलं एक वाटी दही आहे ना तर आपण दीड गल्लास पाणी टाकू. आता हे अर्धा गल्लास भरून घेतलाय. एक गल्लास आणि अर्धा गल्लास. आता मी एक वाटी दह्याला दीड गल्लास पाणी घातलंय. आणि मठ्ठा आहे ना लई घट नसतो, एकदम पातळ असतो. आता मी रवी घेतली, या रवीनी या मठ्ठ्याला उसळून घेते. लई बी नाही घुसळायचं, दोन तीन मिनिटच घुसळायचं. आता उन्हाळा चालू आहे, दुपारच्या पारी असा मास सारखा मठ्ठा बनवून पेत जात जा.
गार शरीराला चांगलं वाटत. चला आपलं दही भुसळून झालं. आता याचं ताक तयार झालं. दोन तीन मिनिट झाले. आता आपण रवी काढून घेऊ. पा आपलं किती भारी ताक तयार झालंय. लय घट नाही, लय पातळ नाही, पेता येईन असं बनलंय. आता आपण मिक्सरला मसाला वाटला ना, याच्या आज्या गिटुळ्या गिटुळ्या झाल्या तुम्हाला दिसत असतील. आता हे मसाला डायरेक्ट टाकला ना मठ्यामध्ये तर त्या गिटुळ्या तशाच राहते. आता आपण काय करू, अर्धी पळी ताक ह्या मसाल्यात होतो आणि याला ना परत मिक्सरला फिरून घेऊ. पहा आपला मसाला छान बारीक झालाय, त्याच्यात बिलकुल गिटुळ्या नाही राहिल्या. आता आपण हा मसाला ताकात होतो. आता परत याला एक मिनिट घुसळून घेऊ. असं घुसळलं ना मग आपला मसाला आहे ना सगळ्या ताकात मिक्स होईल. छान सुगंध सुटलाय आपल्या मठ्याचा. पहा ना आपण याच्यात काय काय घातलंय ते तुम्हाला बिलकुल दिसत नसेल या मठ्यात. अगदी लग्नामध्ये मठ्ठा येतो ना तसाच बनलाय. चला आता एक मिनिट झालाय, रवी काढून घेऊ. बाई मी या वाटीत बर्फाचे 5-6 खडे घेतलेत. तुम्हाला लगेच मठ्ठा प्यायचा असला ना तर बर्फ घाला ह्याच्यात. आणि जर दमाने प्यायचा असला तर बर्फ नका घालू. मग काय करा, हे भांड असंच अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवा. तुमचा मठ्ठा आहे ना बरोबर गार होईल. आता मला लगेच मठ्ठा प्यायचा आहे ना. ऊन पण लय झालंय, दुपारचे 2 वाजलेत. मी काय करते आता हे बर्फ आहे ना मठ्ठ्यात घालते. हे पा आता याच्यात बर्फ घातलाय ना आपला मठ्ठा लगेच थंडगार होईल. आता या वाटीत मी थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतली. आता ही कोथिंबीर आपण मठ्ठ्यावर घालू. अशी वरून कोथिंबीर घातली ना मग मठ्ठा छान दिसतो. पहा किती भारी दिसून राहिलाय आपला मठ्ठा. मठ्ठा कसा बनलाय तुम्ही थोडासा चमच्यानी पिऊन बघा अशा वेळेला. आणि जर काही कमी जादा असतं तर वरून घाला, जसं की काळ मीठ किंवा साखर. चला आता आपण मठ्ठा प्यायला घेऊया. प्यायलाय ना असं हलून घ्यायचं. चला आता मी हे मातीचे कप घेतलेत, आपण याच्यात मठ्ठा भरू. तुम्हाला वाटलं तर मठ्ठा काचाच्या गलासात भरा किंवा टीलच्या वाटीत भरला तरी चालेल. लग्नात मठ्ठा मातीच्या कपात देतात ना प्यायला, म्हणून मी मातीच्या कपात भरलाय. आता ह्या पण कपाने भरून घेऊ. पहा किती भारी बनलाय आपला मठ्ठा. सुगंध तर खूप छान सुटलाय मठ्ठ्याचा. चला आता ह्या बी कपात ओतून घेऊ. चला आता मी तुम्हाला मठ्ठा पिऊन दाखवते. लय भारी झालाय मठ्ठा, असा थंडगार झालाय. लग्नामध्ये कसं बनवते तसाच झालाय, एक नंबर झालाय. हे मठ्ठा आहे ना तुम्ही जेवणानंतर नक्की प्या. आणि मठ्ठा पेला ना तुम्ही काही पण खाल्ला असं जेवणामध्ये ती चांगलं पचन होत. तुम्हाला माझा मठ्ठा आवडला असता ना तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका. हसा खेळा, खूप खूप मजा करा आणि उन्हाळ्यामध्ये आजीबाईचा मठ्ठा बनवून नक्की प्या. तो पण अगदी लग्नासारखा मठ्ठा बर का. तुम्हाला माझा काळा मसाला आणि तरीची लाल मिरची घ्यायची असेल तर ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही मिरची मसाल्यात खूप बदल केलेत. खूप बाळांनी मसाले घेतले, त्यांना खूप आवडलेत. तुम्ही पण घ्या, तुम्हाला आहे ना नक्की आवडते. तुम्ही या मसाल्याच्या भाज्या बनवा, त्या भाज्या तुम्हाला आवडल्या तर
त्या भाजीचे तुमचे फोटो मला पाठवा. आतापर्यंत खूप बाळांनी मला तसे फोटो पाठवले, तुम्ही पण मला ते फोटो पाठवा. मला ते फोटो पाहायला खूप आवडते. आता भेटू पुढच्या रेसिपीला.